हिंगनघाट के ग्रामीण विकास संस्था के अनियमित कारभार को लेकर धर्मदाय सहायुक्त नागपुर द्वारा इस संस्था के अध्यक्ष एवं संचालक मंडल को बर्खास्त किया गया। इस प्रकरण के रहते शहर में डॉक्टर निशा झोटिंग द्वारा आज पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। इस संस्था के अनियमित प्रकरण में डॉक्टर निशा झोटिंग संस्था के सदस्य इनके द्वारा प्रकरण को धर्मदाय सहायुक्त में इस प्रकरण को दाखिल किया गया था। इस प्रकरण में धर्मदाय सहायुक्त ने अपना 27 फरवरी को फैसला देते हुए ग्रामीण विकास संस्था के अध्यक्ष के साथ संचालक मंडल को बर्खास्त किया है। आज हिंगनघाट में हुए पत्रकार परिषद में संस्था के सदस्य और तकरारकर्ता डॉक्टर निशा झोटिंग द्वारा पत्रकार में सविस्तर जानकारी दी गई। इस प्रकरण में एडवोकेट एनडी खोंबलकर और एडवोकेट एसडी अभ्यंकर ने तकरार कर्ता की ओर से पारवी की। निकालामध्ये मी डॉक्टर निशा कृष्णराव झोटिंग, निकालामध्ये आपल्या बाजूनी तर नाही म्हणता येणार, पण दोन्ही बाजूनी लागलं, म्हणजे उषा किरण थुटेच्या विरोधात लागलं आहे। त्यांची बॉडी पूर्ण बरखास्त करण्यात आलेली आहे, त्यांना इलेक्शनमध्ये उभं राहण्याचा अधिकार नाही आहे त्यांच्या पूर्ण बॉडीनं। हा संपूर्ण प्रकार म्हणजे असा होता की 2000 म्हणजे 19 म्हणजे 99 मी प्रेसिडेंट होती त्या संस्थेची। 6 वर्षामध्ये आम्हाला फिट पर्सन बॉडी म्हणून नेमण्यात आलं। सर्व धर्मदाय आयुक्त यांनी आम्हाला नेमलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही 4 लोकांच्या विरोधामध्ये यांनी जे कंटेम्प्ट टाकले होते त्या पैशाच्या संबंधात आपण त्यांना त्यांचे पैसे भरायचे, ते संस्थेला भरायचे होते, तर त्याच्यामध्ये मी माझा फ्लॅट विकून त्या लोकांचे 25 लाख रुपये हायकोर्टामध्ये भरले। आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलं होतं की हे तुमचे पैसे काढण्यासाठी आपण काय करू शकतो, तर 36 आम्ही संस्थेनी परमिशन मागितली होती जॉईंट चॅरिटी कमिशनरला, सहधर्मदाय आयुक्तांना। तर त्यांनी म्हटलं की बा एखादी प्रपोजल द्या, तर आम्ही आर एस बेडकर कॉलेजच्या समोरच्या जागेचं प्रपोजल दिलं होतं की त्याच्यामध्ये शॉप बांधून आमचे पैसे आम्ही काढू आणि उरलेले पैसे संस्थेचा फायदा दाखवू। तर या समोरच्या पक्ष म्हणजे पार्टीने म्हणजे उषा किरण थुटे यांनी यांच्या 12 लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता की संस्थेची ही जागा असल्यामुळे तुम्हाला इथे शॉप बांधता येणार नाही। तर त्याच्यामुळे मग ते आमचं प्रपोजल कॅन्सल होऊन आम्ही सोडून दिलं होतं। तर 2016 यांनी त्याच जागेवर तेच प्रपोजल करून 26 शॉप बांधले आणि विदाउट परमिशन, म्हणजे कुठलीही याची परमिशन घेता त्यांनी शॉप बांधले। आणि मग त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला की भाई यांनी कसे काय बांधले बा तिथे, म्हणून आम्ही 41D केस टाकली यांच्यावर। तर तो निकाल आज 2016 आम्ही टाकला होता, तर त्याचा निकाल आज आम्हाला 27-2 निकाल लागला, यांना बरखास्त करण्यात आलं आणि ती कॉपी आम्हाला काल 21 मिळाली आहे। त्याच्यावर कुठलाही स्टे नाही आहे, त्या लोकांनी बोगस पसरवलेला आहे आणि 21 ती ऑर्डर आम्हाला हातात मिळालेली आहे। NBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवी एनोरकर की रिपोर्ट।